Yeah. Thanks for me. Huh? भलत्याच कारस्थानी निघालात. काल मी जेवणात शेण घालवून ठेवलंय आणि आज तर काय शेणच करून टाकलं समज. अहो कार भरीन बायला असू शकतो बाई. तुमचं कसं झालंय माहिती आहे का? शेपूट खाणारं कुत्रं असतं का नाही? शेपूट खात फिरत गोल म्हणजे बघा ते आधी इकडून शेपूट बघत मग इकडून बघ त्याला दिसत नाही सापडत ते असं असं शेपटीच्या माग माग फिरत गोल 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 गोल. तुमचं बी तसंच आहे. आपली शेपटी खात खाण्याच्या नादात फिरायचं. तुमची काही सवय जात नाही. तुमची सवय जात नाही. आता जर तुम्हाला एवढीच हौस आहे आपला स्वतःचा गित्ता गिरवायचा तर मग आता तसंच करायचं. हा हीच तुमची शिक्षा. गोल गोल फिरायचं. हा या पुढे या राणे. चल तुम्ही ये पुढे या ना. हा या इकडे. आता ह्यो मच्छीचा बेत तुमच्या डोसक्यात कुठून आला हे बी आम्हाला ठाव आहे. सुनबाईचा खिरीचा बेत तुम्हाला हाणून पाडायचा होता का नाही ना? कळत का नाही आम्हाला समज. चला फिरा राणी. तुम्ही एक दमली तर दुसरीने तिला खो द्यायची आणि मग तिने फिरायची. कळलं? चला फिरा. जोरदार फिरा. तुम्हाला गोल गोल राणी इतना पाणी मार. गोल गोल राणी इतना इतना पाणी. 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 बोलत रहा. मामांची ही कुठली पद्धत आहे शिक्षा देण्याची? जशास तस. ही आमची पद्धत आहे. सरजेराव विखे पाटील म्हणतात आम्हाला. आम्हास्नी हात लावायची हिंमत कशी केलीस ग तू? आम्हास्नी ठाऊक आहे तू हे सगळं मुद्दामून करतीस पण याद राख आम्हाला मरण आलं तरी बी चालेल पण तुझ्याच पाणी बी नकय. नकाय पाणी. काय गए उपकार बुडवे. देव्यानी बाईसनी मात देण्यासाठी यो घाट घातलास ना तू आणि एवढं होऊन बी त्या तुम्हाला मदत करायला आल्या तर त्यांना दूत करता. कारभारीन होण्याचा माज इतका डोसक्यात गेला काय तुमच्या? तो माज आता उतरवायलाच पाहिजे. राणी छडी घेऊन ये. जी आंटी. आण लवकर. बाई
त्यांचा माज डोक्यावर चढून बोलतोय, त्याला जरा फटके देऊन खाली उतरवा. या म्हणतोय ना मामांजी, मी नाही घेणार. सुन भाई, आमचा हुकूम मोडू नका, नाहीतर शिक्षा तुम्हाला होईल. चल, एक वेळ ती शिक्षा मी भोग, पण वत्सला त्यांवर मी कधीच हात उचलणार नाही. तुम्हाला काही वास लागतो का कुठं बी असल्यावर? का बायकोला काही इजा होती का? ती संकटात आहे. कसं काय तुम्ही पटकन मध्येच माझी बायको माझी बायको करत येता? कोणतं बी संकट आलं की आम्ही यांचं रक्षण करणार असं वचनच दिलं, मग येणारच. आणि आम्ही आमचं वचन निभवणारच. संग्रामराव, काय करताय सा? अदितीचा हात सोडा. पण का? ते आमासनी ठाव नाही. संग्रामराव, तुमचे ग्रह चांगले नाही, काय बी अनर्थ होऊ शकतो. आम्ही आमच्या बायकोची साथ देऊ शकत नाही, ह्यापेक्षा वाईट ग्रहदशा काय असू शकते? पण ही ग्रहदशा कुणामुळे बिघडली आहे हे आमासनी चांगलंच ठाऊक. आणि तुम्हासनी बी लवकरच कळ. ते कळायचं असेल तेव्हा कळेल, पण आता ह्यांनी आमची आज्ञा मोडलेली आहे, त्याची शिक्षा ह्यांना होणारच. आमची बायको आहे ती, म्हणून आता यांची समधी जबाबदारी आमच्यावर आहे. मग शिक्षा द्यायची असेल ती आम्हासनी द्यायची, पण यासनी हात लावायचा नाही. जशी तुमची मर्जी. साजेराव, काय करताय सा? सोडा. अहो, आपलं पोर आहे ते, आपल्या पोरच नाही मारताय? ते पोर राहिलंय कुठं? संग्राम, हे घ्या, मला लावा तुमच्या हाताला. तुम्ही स्वतःहून लावा, नाहीतर राहू द्या. संग्राम, ते शक्य नाहीये. संग्राम, हे काय चालवलंय तुम्ही? का स्वतःवर त्रास ओढून घेताय? खर तर आम्ही तुम्हासने विचारायला हवं, काय चालवलंय? अहो, तुमच्याशी लगीन करायला केवढी खटापट केली, पण काय फायदा? तुम्हासनी डोळं भरून बघू बी शकत नाही. अहो, काय चालवलंय? काय आहे खुळसटपणा? खुळसटपणा तुम्हाला नाही कळणार संग्राम.
काय होईल, जीवत जाईल ना का? तर त्या गुरु महाराजांनी सांगितलंय म्हणून. बघा, आम्ही त्या गुरु महाराजांना भेटून आलोय. भाकडा इथे आमचा जरा बी विश्वास नाही त्यांच्यावर. अहो, तुम्हीच म्हणता ना की आपलं नशीब आपणच घडवून आणायचं म्हणून. मग हे घर तारे कुठून आले मध्ये? देव्यानी, तुम्ही तर शिकले सवरले आहात ना, मग तुम्ही या ग्रह तारांवर जास्त विश्वास ठेवता वय? हो आहे विश्वास, कारण गुरु महाराजांनी सांगितलेल्या भाकीत पदोपदी खरं ठरायचे संकेत मिळत होते. ती कुंडी, तो पंखा, संग्राम, सगळ्याच गोष्टी हेच सांगतात की. देव्यानी, तुम्हाला आपल्या प्रेमापेक्षा जास्त त्या ग्रह तारांवर विश्वास आहे वय? तसं म्हणा होत, पण मी तुमच्या बाबत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही संग्राम, कारण तुम्हीच माझं सर्वस्व आहे. मी तुमचा जीव दावावर नाही लावू शकत. ठीक आहे, जशी तुमची मर्जी, पण आमच्या नशिबी मरणच लिहिलेलं असेल तर ते का टळणार नाही. तुम्ही जवळ असो नाहीतर नसो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यापासनं लांब राहून हळूहळू मरण्यापेक्षा तुमचं होऊन एका झटक्यात मरण आलेलं चालणार नाही. वहिनी साहेब, अहो कसला विचार करता एवढा? आम्हासनी वाटतंय आमचं चुकतंय राणे. आम्ही वहिनीच ना, लई चुकीचं समजायलोय ग. त्यांनी सौतावर मार ओढून घेतला, पर आमच्यावर हात नाही उघारला. वहिनी साहेब, अहो लई भोळ सटायत बघा तुम्ही. अहो लई ल पाडलं आणखी येते बया. आबासाहेबांसमोर आणि आऊसाहेबांसमोर सौताचं चांगुलपणे दाखवण्यासाठी ती तुमच्याशी चांगलं वागते, पण मुळात तिनं थोबाड उचकटलंच नसतं तर समद्यांसमोर ही अष्टमीची भानगड आली असती. भाय माझ ऐका, उद्या आई साहेब आला ना का काय तो निकलला ऊनच टाका त्या टवळीचा. आऊसाहेब नमस्कार करते. आशीर्वाद आशीर्वाद. आऊसाहेब घरात समजा ठीक आहे ना? आता काय सांगायचं चंद्रिकाबाई तुम्हासनी, तुम्ही तर मारे तिकडे वारकऱ्यांचं जाऊन दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतलेत, आणि इकडे मोठ्या सुनबाई ना वाराष्टमीच्या दिवशी आमचा जीव बाटविला, पार पापाचा डोंगर उभा केलाय आमच्या डोक्यावर. म्हणजे 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 वाघाचे पंजे. तुम्ही दमळलाय ना, मग जरा तरतरीत व्हा. कान गोष्टी नंतर करा की आऊसाहेबांबरोबर. आऊसाहेब ह्या बातम्या यांचे हेर यांच्यापर्यंत पोहोचवतील ना? नाही येवाना पोचल्या बी असतील. आमचं तर म्हणणं आहे की राजकारणात आमच्याऐवजी ह्या असत्या ना, ते विरोधकांच्या तांगड्या कधी वर झाल्या असत्या त्यांना कळलं बी नसतं. अहो राजकारणात, आमच्या राजकारणापेक्षा ह्यांचं राजकारण लय डेंजर, तुम्हाला माहित नाही. आबासाहेब, आबासाहेब, ओ वहिनी, आबासाहेब, ओ वहिनी, वहिनी, आबासाहेब. अरे काय तमाशा आहे, अरे काय तमाशा आहे, कोणाला आणलंय? अरे काय येळ लागलं काय तुम्हाला? कोणाला उचलून आणलंय इथं?
सांगाल यासनी काय झालं ते बहिणी आपले दादाराव गेले काय सांगू आबासाहेब पन्हाळाला प्रचारासाठी चाललो होतो पावसानं पल धरली ती नेरळ कोसळली त्याचं रामाच्या डोसक्यात दैवानं कसा खेळ मांडला रे रामासनी जिवंत ठेवलं आणि आमचं दादारावाला नेलं डॉक्टरकडे न्यायचं पण वेळ नाही भेटला कस तुम्ही आमसने सोडून गेलाय आई साहेब जे व्हायचं ते झालं आमच्या दादारावांचे ग्रह आधीपासूनच वाईट होत तेच कारण नडलं बहुधा सत्वे कपाळ करंटे हे शब्द तुझ्या मुळे झालं अगं तू गिळला माझ्या लेकराला तुझ्यामुळे झालं बस मी काही नाही केलंय संग्राम हे काय झालंय मी काय नाही केलं तुमच्यासाठी खोट बोलले लप्पा झुप्पी केली पण तुम्हाला जवळ येऊन नाही गुरु महाराजांचा प्रत्येक शब्द पाळला कस झालं संग्राम तुम्ही समज व्यवस्थित पाळलं बाबाजी आमच्या प्रेमाची शपथ घेऊन जात गुरु महाराजांनी दिलेला एकही शब्द खाली पडू दिला नाही तरी हे असं कसं झालं बाबाजी गुरु महाराजांना बोलवायची काट आई साहेब आता रडून काय बी उपयोग नाही बघा काळानं डाव साधला कोण का कुठला काळ समजा तुमच्या हलगर्जीपणामुळे झाली तुमच्या अंगाला साधा वरकडा बी नाहीये आणि संग्राम रावांचा जीव गेला असं कस होईल आई साहेब आम्हाला बी त्याच नवल वाटतंय आई साहेब त्याच नवल वाटतंय म्हणजे ती दरड फक्त आपल्या दादारावांच्याच टोचक्यावर कोसळली गुरु महाराजांनी सांगितलं बाकी शेवटी खरं ठरलं अरे नाही अरे गोपनीतन पाखरू टिपावं नेमकं तसंच आपल्या दादारावांचं भय केलं समती ना समतीच्या ग्रहांचीच चाल डोमलाचं ग्रह आणि डोमलाचं चाल अरे गदकळ्यांनो आता तरी खरं काय ते सांगा नाहीतर नाही एकेकांच्या नरडीचा घोट घेईन बघा अहो आई काय सांगतोय अहो काळानं डाव साधला हो नशिबाने तेच लावला आणि आमच्या दादारावांचा जीव गेला हो तुम्हीच घाला ते नशीब आणि आग लावा त्या ग्रहांना कसले ग्रह आणि कसलं काय संग्रामराव तुमचे ग्रह काय वाईट नव्हते बघा मी सांगते ना मी सांगते की असते काय बी होणार नव्हतं दमदार आणि मनोरंजनात्मक मालिकांचा घर बसल्या आनंद घ्या आणि त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.